नमस्कार आज व माझा व्हिडिओ सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकात गेले कडे काही का बातम्या आकतकच तकलेत तुक आज तत्काळ तो करच म्हणून आणि जे कोण आमचे पळोणार असा फेसबुक पळतात जव तांच्या तां भडकाव नकां एक कळप कसे देशभर जे किसान आंदोलन चला त्या किसान आंदोलन आज स तारखेक चक्का जाम अपील केला सगळीकडे हायवेचे रस्तो बंद करपाचो अपील केले असा किसान आंदोलनाक ते दिवप मला वाईट दिसता की एक जागृत नागरीक म्हणून या देशातलो की जे देशात किती चलना सध्या ते हुकुमशाही राज्यात सुद्धा म्हणजे सालादाराच्या हातून सुद्धा किंवा ब्रिटिशाच्या राज्यात सुद्धा चलू नशिले चढात च चड़ दुःखची खेदाची गजाल म्हणजार ज्या पद्दतीन हे सरकार मोदी सरकार दिल्लीत आणि बाकीकडे रस्त्यांचेर रस्ते खणतात आणि खेळे मारून आंदोलकांचे वाटो बंद करतात तारो घालतात जे तारो घालतात त्यो शिमेचेर घालतात पाकिस्तान बॉर्डरीचेर किंवा चायना बॉर्डरीचेर घालतात कित्याक दुस्मान भितर येवचो नाही म्हणून आमच्या या देशात आमचो दुस्मान कोण आज भाजपान दुस्मान नक्की थारायलात कोणते भाजप सरकारान मोदी सरकारान दुश्मन कोण थारायलात कंगना रावत तो कोणतं अर्नब गोस्वामी हे देशप्रेमी झाल्यात बाकीचे देशाविरुद्ध उलोवी ते देशप्रेमी आणि जो लाल किल्ल्याचे जो बावटो चढ़ोपी तो, तो पंजाबी एक्टर सिद्धू म्हणून ता ते आज लिपवून बसल्यात ताजा धरिनात पार्लमेंटात आज संजय राऊत हा प्रश्न केला जायत्या जाणांनी प्रश्न केला तो काय म्हणून तो कोणाचो तो मनीस तो। कारण ताजे फोटो प्रायम मिनिस्टरा बरोबर आधी प्रसिद्ध आसा आनी आणि बांच्या बरोबर प्रसिद्ध जाल्ले आसा आणि ताणें वचून मात पगडी रूप कशें बदलून थंय लाल किल्ल्याचे आमच्या तिरंगी झेंड्याचो ताणें अपमान केला आसा व भाजपाचो मनीस पण दुर्दैवान भाजपचे जे कार्यकर्ते कसलाय गुन्याव जर सध्या आज या देशात केले तांकां कसलीच अटक जायना वो तांचे कसलीत कारवाई जायना हे आम्ही पळयतात घडये तांकां दिसत असत की ते कायमचे हांगासर शासन करपाक आयल्यात कायमचे ते उरतले शासनाचे जसे एकदां सहान सांगला मग तो अमित शहा आम्ही पन्नास वर्सां फुडले राज्य आयल्या म्हणून दिसता दिसतासत बी कदाचीत आणि करीती बी करीत म्हणजे दादागिरी करून हुकुमशाही करून ही निवडणुकात घेवप ना एमरजंसी डिक्लेअर करप असले तांचे काय प्लॅन असे दिसतात की देशात सारखे ना निवडणूक घेऊन सारखी परिस्थिती ना आम्ही आता निवडणूक घेणार आणि पाच वर्षांनी कारण पैर तांनी संसद घेतले ना सेशन घेतलं ना निमित्त करून कोरोनाचे असे कोरोनाचे निमित्त करतात ते पण ते तंगेले सगळे करतात तांगेले मिटिंगो हो जातात त्यांचा प्रचार सगळं जाता आमच्या गोयात सुद्धा आमच्या गोयकारांना मतदारांना लज ताणी पंचायत वेचणुकांनी लोकांक इतर लोकांना बेसावत दवरून अकस्मात ताणी ते नेवणूक घेतल्यो आणि थंय हे करून आपले निवडणूक जिंकलो आणि आयज ते आम्ही जिकले म्हणून तसे लोकमत तांचे बरोबर ना लोकमत जाल्लें आसा आमच्या आमच्यासारखे लोक आम्ही विटल्यात या राजवटीक गोंयांत ताजो व्हडलोसो परिणाम दिसना आसत आज दनपरां बारा ते तीन मेरेन देशभर चक्का जाम घालता म्हणजे चक्का जाम म्हणजे रस्ता आडयताले लोक किती खातीर किसान आंदोलनाक पालो दिवस सपोर्ट करपाक आमच्या गोयात किसान म्हणतात म्हणजे शेतकार तसो ना जसं भारत पंजाबात जवळ बाकीच्या हरियाणांक आणि बाकीकडे जे शेतकार वडले वडले शेतकार असतात तसे शे गोयात नसत कारण गोय आमचे लहान हाडली तीन हजार स्क्वेअर मिटर इतल्या इतल्या गोयात वडली वडली असतात अस खजन शेतं आणि शेतां सुद्धा काय लोकांनी पाड घाल्यात माणसांच्या पावड्याचे आणि एक जाजागिरी करून आणि माणसांची ते माफिया सु, सुंगट पिकोवपाक हॉर्टिकल फिशिकल्चर करी पा, पाड घाल्या बांद फोडून घाल्या आणि बांद दुरुस्तीच्या नांवान शेत वॉटर सप्लाय डिपार्ट हातूंतल्यान पयशे खावप हे सगळे हे राजकारण सध्या गोंयांत चाललं ते म्हाका दिसता कोणें तरी वायट दिसता की आमचे कांय लोक आसात ते भित्रे गोया जायते लोक असायचे लिडर आसात ते भि उपक भात क्याक भीतात मला खबर ना कोणाचे कोणा कडच्यान ते कोणाचे हातून पोश्यात ते असा व कोणाचे उपकारांत आसा काय म्हणून म्हणून आमी उलोवंक जाय खरें म्हणल्यार आमी आनी कांय करूंक शकना आज जावं आहा बारा ते तीन गोंयांत खंय जातलो म्हाका खबर ना खंयच्या हायवेचेर कोण आमचे भुरगे बाकी कितल्योश्यो संघटना आसा हांगा म्हापशे संघटना राखणदार म्हणून आसा बाकीचे सगळे संघटना आसा पूण ह्या संघटनांनी आयज गोंयांत ते किसान आंदोलनाक सपोर्ट दिवपाक कसलोच प्रोग्राम केला ना खूब वायट दिसता बाकीचे राजकीय पक्ष काँग्रेस पक्ष असा काँग्रेस पक्ष सुद्धा काँग्रेस पक्ष असा तो सध्या जे डळमळीत वातावरण असा तांगेली विस्कटीत जाती परिस्थिती आह तेच सांभाळूक ते गुल्ल असा रमाकांत खालपा सकल एक कमिटी काढिली असा आणि ते करता पळया किती करता ते पण आम्ही जाजपचे साधलं म्हटल्या भाजप विरोध जायना आणि विरोधी पक्ष तो आहात डळमळीत ताजे फुडारपण हा ते समके वीक बाबत म्हणतात बा� तसे म्हणजे फायदा झाला आणि ते त्या परिस्थितीचा फायदो घेऊन आज देश देशभर अराजक माजवतात आणि कोण आणि जे कोण हे उलयतात जे कोण त्यांच्या हाजेर त्यांच्या क्रिमीचेर त्यांचे क्रिमी म्हणतात क्राईम्स त्यांचे ताजेर बोट ता, ते देशद्रोही म्हणतात देशद्रोही आणि ना देशद्रोही म्हणून त्यांना भीत उडयतात लाल किल्ल्याकडे गेले शेतकाराक दोनशे सुमार शेतकार भुरग्यांक आज भितर बनखडीन झाल्यात ते खंय असं कळना पण तो शुद्ध वयर चढिल्ला कॅमेरान ताज चेहरा आसा असा कडेन आसा पण ताका अरेस्ट करना हांगा अरबंद गोसाबी म्हणटा तो रिपब्लिक टीव्हीचं अँकर असा तो इतलो बदनाम मनीस ए इतलो इतलो बार्कींग डॉग म्हण तसो कि की कितें उलयता तो हाजे खातीर ताका कांय कंट्रोल ना त्या मनशाक त्या मनशाक आयज फ्री सोडला तो खंय भोंवता इतले इतली दादागिरी भाजपान सांगल्या आपल्या कार्यकर्त्यांक दिल्या की तुम्ही कितेंय करात तुमची कशीच अरेस्ट जावची ना गोंयांत घडये तुमी कितेंय गोयात सुद्धा तुम्ही तुमचे आमचे पोलीस तुमकां कैद करचे ना वो पुलिसांक तशी वर्दी आसतली भाजपा कार्यकर्त्याने हे करत कर। ही परिस्थिती देशात जी आयल्या ती ब्रिटिशाच्या टायमार येऊ नशली पुर्तुगीजाच्या टायमार येऊ नशली आज आमचे खुद्द आमचेच लोक आमचे राजकर्ते राज झाल्यात आणि त्यांना तीनशे तीस मॅजॉरिटी ॲबसल्यूट मॅजॉरिटी मेळ् ताजे ताज्या जो वारो मेळो ते नाड्यार ते हे करतात आता ते तीनशे तीस मेळ्यात कसे मेळ्यात ते आता लोक लागले लो, लो, लो कसे ते आणि असेच करून घडये येते कायमचे फुडले पन्नास वर्सां सुद्धा आपली संस्था सत्ता हे बेकायदेशीर आणि असली नापेन करून दवरूंक शकतात व भं आता आमच्या यातल्या म्हणून गोंयच्या तरनाट्यांनी सुद्धा समजूंक जायना की आपल्याक काय विद्यार्थी असा आमची बायलां मॉवमेंटान आसात राजकीय पक्ष आसात या राजकीय पक्षांनी गोयातल्या निदान या तरी किसान आंदोलना फाटल्या रा, रावपाक जाय किसान आंदोलन आमच्या गोया शेतकार आणि किसान आंदोलन गोया ना नावांचे खेळ एक एक सुद्दां संघटना शेतकऱ्यांची तशी परिपक्व बांदिल्ली ना तसे शेतकार नतून हांगा या खातीर निदान बाकीच्या संस्थांनी बाकीच्या लोकांनी सुज्ञ लोकांनी जाणकार लोकांनी आणि ज्यां दिसता की भारताची स्वातंत्र्य बाधित राहचे म्हणजे स्वातंत्र्य आम्ही मोठ्या कष्टाने मिळला महात्मा गांधीची हंगा फकडं जातात महात्मा गांधीचा देश म्हणतात आणि हंगा हिंसा करतात महात्मा गांधीचो देश म्हणतात आणि सिद्धू सारखिल्या पंजाबी गुन्यावकार रा, राखून दवरतात गांधीचे वक्ल आणि खानावेली हे ॲडवर्टाज म्हणून वापरली म्हणून आणि गांधीचे नाव घेऊन भाषणं केली म्हणून गांधी प्रेम जायना गांधीची तत्व जी हहिसक नॉन व्हायन्स हा ते आज वाऱ्यावर पडला आणि बी जे पी सारखिल्या पक्षान जो भारतीय जनता पक्ष बी म्हणतात भारतीय भारतीय जनतेचं पक्ष नी तो भारतीय जे कोण हरामखोर लोक असतात ज्यांना या देशाचे पाड घालपे असतात ते पहिलीपासून एकोणीसशे पंचवीस पासून या देशात लोक असतात ते चेड्डीवाले आणि ताणी हे सगळे कारस्थान रचला काय भारताचे भाजपचे बा, लिडर हा ते असाही हा त्यांटना पण ते काय करू शकना अशी परिस्थिती सध्या जाल्ली असा म्हणून गोयकारांनी सुद्धा या गजालीची दखल जाय आम्ही थोडे असत आमची लोकसंख्या कमी, कमी आहात खंयच्या हातून एका एक, एक शाराची सुद्धा लोकसंख्या आमची एका देशातल्या पण तरी सुद्धा थोड्या लोकांचो जो आमचा आवाज असता तरी अर्थ असता गोयकाराकडे लोक पळयतात ते गोकर सुबुद्ध लोक एज्युकेटेड लोक बरे संस्कारी लोक ताणी आंदोलन केली ना बी रस्त्यार येऊन मोठी आंदोलनं पण तरी सुद्धा गोयकारांकडे लोक देश पळयता असताना एक उच्च सुशिक्षित आणि बरे लोक म्हणून पळयतात हाजो जो अर्थ असं नाही मेंगे जाऊन हे सगळे पळप बरे बरेपण म्हणजे आमचे काही लिडर बी आहात ते बऱ्या खानार हात आणि बरे भाषेन वागतात आणि तो आमचा भाऊ बरो तो ती आमची ताई बरी आणि कोणा हे करणं अशा लोक मेंगे लोक आमच्या राजकारणात आहात ते लिडर झाल्या नाव घेखा मानतात जे काय करीना इनएक्टिव्ह निष्क्रिय लोक आहात ते आमचे लिडर झाले काय करून कितले सामाजिक अन्याय जातात कितले तर अन्याय जातात पण हे लिडर केच्या विरुद्ध आवाज कळिना कारण ते आवाज काढप भितात तांना दिसता की आम्हाला पार्टीचं तिकीटी मेळपणा तांकां दिसता आम्ही हें करचे ना म्हणून लोकांकडे बरेपणे अशे तर घेव आणि अशा पद्धतीने दुसरे तरेन म्हणजे पैसे वाढून घेव गरीबां गरीब जे लोक आसात सांजेक नाशिले तांक ते जाणा आचशे रुपया हजार लोक आता वाटतले आता पाचशे हजार ने आता पांच हजार सुद्धा प्रॉपर एक व्यक्ती जातली कारण पी एम फंड जो असा आणि राम मंदिराच्या नावां जे पैसे एक करतले ते सगळे पैसे विचणुकांनी घालतले हे समके फातरावली हे बरे हे कारण तिने ह्या पहिली केलं दोन हजार एका हा गोयात कितलेशे पैसे एकटो एक कितलेशे लोक दिल्लीक गेल्ले ता हिशोबूच ना गेले ते पैसे कोणाकडे आहात कोण सुद्धा एकला उलयना जे तेन्ना गोयचे भाजपाचे लिडर हा तिचारत की जे गोयात लाखांनी पैसे व्हेल्ले वेल्ले आणि दिल्लीक घेऊन विटो घेऊन गेल्ले कितलशो विटो ताजे कितें झाले ते खंय पावलें मंदिर देवळाच्या देवळांच्या हा वण्टी तें पावले ते खा, आए, जागर, का ते कोणाच्या हातूंत खात्यान गेले पक्षाच्या खात्यात गेले म्हणजे सगळ्यो गजाली आयज मुद्द चलतात आणि आम्ही म्हाका दिसता हे खातीर वगी रावपाचें ना आम्ही जाग जागृत नागरीक असा आमचे कितेंय जावं मरण जावं शिक्षा गजाली म्हत्वाच्यो नो किसान आता आंदोलनात कितलेशे शेतकार बडे मेले तांची दखल ना तांचे खातीर एक दुःख आमचं पंतप्रधान गळयना ताका एक हे ना इतले मेल्यात ते मेल्यात कारण ते आंदोलनं झाल्यात आणि शिया कडकड्यांनी आणि हातून रस्त्याचे भुकेन आणि मेल्यात इतले शेतकार आता शंभरा वयर झाल्यात तरी पार्लमेंटात जे खंयच तांची कोण दखल घेना इतले आम्ही निर्दय आणि कठोर काळजाचे ज्ञाले आसा ही परिस्थिती देशात केन्नाच येऊ ती आज आयिल्ली आसा या भाजप सरकाराच्या राजवटीत त्यांना गोंयकारांनी इल्ले तरी आपले जशी चानी जी असा रमच्या पूल बांधण्याक थेम ती आपल्या तोंडात घालून हा घालताली त्या पुलात तशे तरेचे आम्ही वी हॅव टू कॉन्ट्रीब्यूट लिटल गोवन्स फॉर दीस एज्युकेशन वी हॅव टू सपोर्ट द नॅशनल इश्यूज वी कॅनॉट सीट आयडल वी कॅनॉट बिकॉज वी आर गोवन्स आणि सुशेगाद आम्हाला काय लागणार असे म्हणून राहू शकना वी हॅव टू वी हॅव टू एक्ट देव बरं करू